खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक आत्ताच भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत. या निमित्तानं महाडिक कुटुंबातली तिसरी पिढी ही राजकारणात येते आहे. आज चेअरमनपदाचा पदभार स्वीकारला आहे, काय भावना आहे? नमस्कार. नुकतीच भीमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झालेली आहे. आज चेअरमन निवड आणि व्हाईस चेअरमन निवड आपल्या कारखान्याच्या ऑफिसवर त्या ठिकाणी झाली. सर्व भागातून शेतकरी सभासद त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समावेशात हे मला पद सर्व संचालक मंडळांनी मला दिलेलं आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने हे फार मोठी जबाबदारी आता फार मोठं भाग्य मला हे लाभलेलं आहे. तर नक्कीच इथून पुढची वाटचाल इथून पुढचं सर्व कार्य हे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी करणार आहे. थेट अमेरिकेतून बांधावरती शेतकऱ्याच्या तेही घराघरात पोचून एक चांगल्या पद्धतीचा प्रचार केला, काय होतं म्हणजे तिथून इथपर्यंत येऊन ही कशा पद्धतीची लढाई होती अशी? नाही, फार अनुभव नवीन होता, फार अनोखा असा अनुभव मी म्हणेन. बाहेर मी शिकायला होतो, बाहेर नोकरीसुद्धा केली, त्यानंतर मला इथं थेट येऊन सर्व शेतकरी सभासदांनी किंवा भागातील सर्व महाडिक परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी जसं आपुलकी मला दाखवली त्याचं मला फार म्हणजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करायचं आहे. आणि प्रचारादरम्यानसुद्धा खूप मोठ्या ताकदीनं आणि फार उत्स्फूर्ततेने त्या माझ्याबरोबर होते. फार मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते माझ्यासोबत होते आणि त्यामुळंच आम्ही ही निवडणूक एवढ्या मोठ्या मताधिक्याने जिंकू शकलो. तर सर्व आमच्या सहकाऱ्यांना मला त्यांचे आभार मानायचे. नागरिकांच्या अतिशय एक चांगल्या भावना होत्या की महाडिक कुटुंबातला एक मुलगा आहे, अतिशय पोलाइट आहे आणि प्रत्येकाच्या घरात येतोय, मिसळतोय, काय वाटलं ह्या सगळ्या भावना? नाही, कैलासवासी भीमरावदादा महाडिक यांनी उभा केलेला हा भीमा सहकारी साखर कारखाना, त्याची स्थापना त्यांनी केली, त्यानंतर त्याची दुरा साहेबांच्या हातामध्ये 2011 आली. तर प्रचंड विश्वास साहेबांबाबतीत, आमच्या आजोबांबाबतीत ह्या भागामध्ये सर्व सभासदांमध्ये आहे आणि तेही ते त्याच पद्धतीचं प्रेम त्याच पद्धतीचा सन्मान ते मलासुद्धा दाखवतात. म्हणून मला त्यांच्यामध्ये मिसळायला काही जास्त वेळ लागला नाही. फार आपुलकी आहे जसं मी म्हणलं. तर आम्ही इथून पुढची वाटचालसुद्धा फार माझ्यासाठी सोपी असणार आहे कारण लोक सर्व प्रेम करणारे आहेत, प्रेमाळू आहेत फार. तर इथून पुढची वाटचाल फार चांगली असणार आहे. परदेशामध्ये शिक्षण झालं, तिकडचा जो उपयोग आहे तो आपल्या कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा पद्धतीने करता येईल? मी निश्चितच आहे. मी ज्या ठिकाणी नोकरी करत होतो, एक लॉ फर्ममध्ये मी नोकरी करत होतो, तिथं मी अकाउंटिंग विभागामध्ये होतो. तर माझं अकाउंटिंग स्ट्रॉंग आहे आणि गेले 3 वर्ष मी कारखान्यामध्ये आता सराव करतो आहे. कारखाना हा फार एक टेक्निकल विषय आहे, एक इंडस्ट्री टेक्निकल विषय आहे. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही आहे, पण सर्व जे आमचे अधिकारी आहेत कारखान्याचे ते फार सपोर्टिव्ह आहेत, फार माझ्या बाबतीत फार समजूतदार आहेत आणि त्यांचं सहकार्य मला फार लाभलेलं आहे. ते वारंवार मला नवीन गोष्टी त्या ठिकाणी शिकवत असतात. इथून पुढंसुद्धा आपल्याला जे एक्सपान्शन करायचं आहे, सगळ्यांचं समन्वयाने आपण त्या ठिकाणी त्या एक्सपान्शनला पुढं जातो आहे. तर भरपूर काही तांत्रिक गोष्टी टेक्निकल गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळालेल्या आहेत. बाहेरून जे मी शिक्षण घेतलेलं आहे, जे माझं जे आर्थिक जे काही माझं शिक्षण झालेलं आहे त्याचाही उपयोग आपल्याला आता कारखान्यामध्ये करायचा आहे. राज्यामध्ये महाडिक परिवाराची ताकद मोठी आहे, वजन आहे, कशा पद्धतीने आता ह्या राज्यातल्या जी ताकद आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्याचा उपयोग पूर्णपणे आपल्याला ह्या भागामध्ये कसा करता येईल? जी निश्चितच मी जर म्हणेन की कारखान्याविषयी जेव्हा आपण बोलायला जातो, साहेब आता सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सहकारी तत्वावर चालणारा हा कारखाना आहे. त्याला सरकारची केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जर मदत असेल तर हा आणखीन जोरात आपण हा प्लांट चालवू शकतो, हे युनिट चालवू शकतो. आणि साहेब त्या ठिकाणी केंद्रामध्ये असल्यामुळे आणि राज्यात पण सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासुद्धा मांडीला मांडी लावून साहेब आहेत. तर नक्कीच आपल्याला भविष्यकाळामध्ये
सत्तेचा फायदा भीमा सहकारी साखर कारखान्यात दिसणार. या निवडणुकीमध्ये महाडिक साहेबांच्या 3 मुलांची चर्चा होत होती. ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे पार्लमेंटमधलं पहिलं भाषण जरी बघितलं तर त्यांना मुलांचं अभिमानानं त्या ठिकाणी देखील सांगितलं होतं आणि प्रत्येक भाषणामध्ये सांगत होते. या निवडणुकीमध्ये आणि निवडणूक झाल्यानंतरही या 3 मुलांची चर्चा होती. तुम्हाला तुमच्या बंधूंचं कशा पद्धतीचं सहकार्य लाभलं? क्रिश असतील, मोठे बंधू पृथ्वीराज असतील. नाही, फार माझे दोन्हीही भाऊ माझ्यासाठी फार प्रेरणादायी आहेत. दोघंही फार कर्तृत्ववान आहेत, माझ्यापेक्षाही किती तर अधिक कर्तृत्ववान आहेत असं मी म्हणेन. आणि म्हणतात तसं आम्ही तिघंही जिथं ज्या ठिकाणी उभं राहू त्या ठिकाणी विकासाची वाटचाल असणार आहे. बी जे पी मजबूत करण्यासाठी काय पावलं असेल का? तर फक्त 3 आमदार सोलापूर जिल्ह्यामध्ये राहिलेत, पूर्ण जिल्हा भाजपमय होणार आहे काय? आता साहेबांनी तर सांगितलेलं की या ठिकाणी पूर्ण ताकदीनं आम्ही लावणार आहेत, राजकीय दृष्ट्या कसं बघता या गोष्टीकडे? नाही, सध्याची माझी वाटचाल ही फक्त कारखान्यापुरती मर्यादित आहे. साहेबांनी जे मला आदेश दिलेले आहेत, साहेबांनी जे निर्णय घेतलेले आहेत, त्या पद्धतीने मी कारखान्याची धुरा आता सांभाळणार आहे आणि पुढील वाटचालीसाठी साहेब जे धोरण ठरवतील तोच मार्ग माझ्या आयुष्यात सुद्धा असणार आहे. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पुढच.